नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रजच्या ओबीसी महिलांचा एल्गार, दिग्रज तहसील कार्यालयावर केले निदर्शने। राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका दिग्रजच्या वतीने ओबीसीच्या न्याय मागण्याकरिता भव्य निदर्शने करून दिग्रजच्या ओबीसी महिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिग्रज तहसीलदारामार्फत निवेदन दिले। ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करा, ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याकरिता आयोग नेमावा, नोकऱ्यांमधील बढतीचे रद्द केलेले आरक्षण सुरू करा इत्यादी मागणीकरिता ओबीसी महिलांनी आज एल्गार पुकारला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आणि संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, जय ओबीसी। आज आम्ही इथे या ठिकाणी सर्व महिला निवेदन द्यायला आलो, त्यामध्ये ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत झालंच पाहिजे आणि देशाची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसीच्या समर्पित आयोगाची स्थापना ही झालीच पाहिजे आणि पदोन्नतीमध्ये ओबीसींना आरक्षण हे मिळालंच पाहिजे। शासकीय नोकऱ्यांमध्ये जी मेगा भरती आहे जी आता थांबलेली आहे ती प्रोसेस सुरू झालीच पाहिजे आणि सरकारी नोकऱ्यांमधील ओबीसीचा जो रिक्त अनुशेष आहे तो भरला गेलाच पाहिजे। आमच्या ह्या सर्व मागण्या मंजूर करण्यात याव्यात। राज्य शासनाने जर याची वेळीस दखल घेतली असती आणि न्यायालयाने जर भक्कमपणे ओबीसीची बाजू मांडली असती तर आरक्षण हे रद्द झालंच नसतं। तर आपल्याला आज याचं गांभीर्य समजणार नाही, पण याचे दूरगामी परिणाम हे आता सर्व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीच्या आरक्षणावर जेव्हा होतील तेव्हा आपल्याला याचं गांभीर्य जाणवेल। याची आज प्रत्येक ओबीसी बांधवाने दखल घेणे खूप अनिवार्य आहे, खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे। जय ओबीसी, मी ओबीसी। आज दिनांक 25 जून रोजी दिलेल्या निवेदनावर ओबीसी महिला महासंघाच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर अपर्णा पाटील, महानंदा गरबळे, ॲडव्होकेट आरती सवने, वर्षा निगोट यांच्यासह नकुल पाटील, अजिंक्य म्हात्रे, विनायक दुधे, गजानन गोटे, पवन बोरकर, गौरव खंडारे इत्यादी उपस्थित होते। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे ओबीसी आंदोलनाला उग्र स्वरूप येण्याची चिन्हे दिसत आहे। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रज, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।